सुरुवातीला तर भारतीय जनता पार्टीचे राज्याच्या स्तरावरचे आणि देशाच्या स्तरावरचे आमचे जे नेतृत्व यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि 2019 विधानसभेच्या नंतर करोनाची कालावधी सोडली तर गेल्या 22 महिन्यामध्ये या राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर आमचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली किनवट आणि माहूर भागामधलं गेली 60-65 वर्षाचा जो काही विकासाचा अनुशेष होता, खऱ्या अर्थाने ते भरून काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची पाठपुरावा आणि मागणी मी केली तशा पद्धतीने त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. आणि विकासाचा प्रचंड काम त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे. आणि आम्हाला खात्री होती याही वेळेस मला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे 2024 होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी मिळेल अशी खात्री होती. आणि त्या अनुषंगाने पक्षाने सरासर एक पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिकपणाने पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची नोंद घेऊन मला परत एकदा 2024 उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी मला उमेदवारी दिली. त्याबद्दल माझ्या जिल्ह्याचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी खासदार प्रतापरावजी पाटील, आमचे जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष संतुकराव हंबर्डे, ॲडव्होकेट किशोर देशमुख आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे माझे या जिल्ह्यातले नेते यांनीसुद्धा याच्यामध्ये मला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यांचं आणि विशेषतः माझ्या किनवट माहूर भागातील माझ्या भारतीय जनता पार्टीचे आणि मित्रपक्षाचे या सगळ्या कार्यकर्त्यांनी विकास कामामध्ये आणि पक्षाचा एक आमदार म्हणून जे काही मला 22-23 महिन्यामध्ये सहकार्य केलेले काम करण्याची त्यांनी मला मदत केली त्याचंच एक उपलब्धी म्हणून भारतीय जनता पार्टीला त्याची नोंद घेऊन परत एकदा मला 2024 विधानसभेला या ठिकाणी संधी मिळाली असं मला वाटते. आणि निश्चितच त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याच्या दृष्टिकोनातून 2024 आम्ही विजयाच्या बाजूने त्या ठिकाणी जाऊ.